Namaste. Virod बनवते आहे ते पण रवे खोबऱ्याचे बिस्किट त्याचं साहित्य दाखवते. पाव किलो रवा, पाव किलो मैदा, अर्धा पाव सुका खोबरं आहे किसलेलं, हे 50 ग्रॅम काजू आहेत, हे 50 ग्रॅम बदाम आहेत, हे 375 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे, 250 ग्रॅम एमएल क्रीम आहे, 250 ग्रॅम घी आहे, आणि आपल्याला विलायची जायफळ पावडर आहे एक एक चमचा. आता मी हे कसं करायचं ते दाखवते. पहिले काजू आणि बदाम आहेत ना, मिक्सरला लावून घेते, एकदम बारीक करून घेते, म्हणजे असे थोडे जाड बारीक. हे काजू बदाम घेतलेत मिक्सरला लावून, थोडे बारीक करून घेतले आहे. आता हे खोबरं आहे ना, हे खोबरं जाडं किसलेलं आहे ना, हे पण जरा एक बटन फिरून घेते मिक्सरला. खोबरं पण मिक्सरला लावून घेतलं आहे बारीक करून. आता हे सर्व साहित्य आहे ना मी या बाउलमध्ये मिक्स करते आहे. रवा पाव किलो आहे, हे मैदा आहे, हे खोबरं आहे, हे पिठी साखर आहे, हे बदाम आहे, हे काजू आहे, हे वेलची पावडर जायफळ पावडर आहे. आता हे सर्व आधी जरा सारखं करून घेते. हे असं सर्व मिक्स करायचं. पण पिठी साखर आपण आणली ना ते ती चाळून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये आहे ना पिठी साखरेचे खडे बनलेले असतात, म्हणून ती चाळून घ्यायची. रवा वगैरे सगळं साफ करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आहे ना एक क्रीम मिक्स करते. ही क्रीम आहे, आता त्याच्यामध्ये क्रीम टाकली आहे. आता एक घी टाकते त्याच्यामध्ये. क्रीम आणि दही हे टाकलंय, घी टाकलंय. आता हे सर्व आधी मिक्स करते चमच्याने, नंतर बघते मग चमच्याने नाही झालं मिक्स तर हाताने करायचं. आता मी हाताने सारखं करून घेते गोळा करून, कारण चमच्याने ते घट्ट नाही होणार. हे सगळं साहित्य कसं मिक्स झालं पाहिजे, साखर घी आणि आपलं क्रीम. हे असं चांगलं आहे ना हाताने मिक्स करून घ्यायचं. हे आपलं छान मळून घेतलं आहे, मळून घेऊन पण मी हात वगैरे स्वच्छ धुवून आणले आहे. आता कसं आता ह्याचे छोटे छोटे आपण बिस्किटासारखे बनवायचे आहे, आणि ते पण ओव्हनमध्ये. हे असे छोटे छोटे आहेत ना, आपण बिस्किट याच्यावर ठेवायची करून. अशी सर्व अशी करून घ्यायची, आणि अशी कागदावर आहे ना थोडी जागा सोडून अशी लाईनीत लावायची. हे ओवनचं भांडं घेतलं आहे, हे बघा असं असतो, आणि याला थोडंसं घी लावलं आहे. आता मी तो कागद नाही, तो कागद असतो ना त्याच्यावर ठेवायचा, तो नाही मी ठेवत आहे, मी डायरेक्ट बनवते आहे. अशी थोडीशी जागा ठेवू नये ना मोकळी, ते ठेवत जायचे. हे असे मस्त पेड्यासारखे बनवून त्याच्यावर ठेवलेले आहेत भांड्यावर. आता मी त्याच्यावर आहे ना पिस्ता ठेवते,
ते पिस्ता कापून घेतलाय आणि तो एक एक तुकडा आहे ना आता त्याच्यावर लावायचा म्हणजे कसं दिसायला पण छान. आपण काजू बदाम पण असं ठेवू शकता. हे आपले मस्त असे रेडी बनवले आहे. आता मी हे 20 मिनिटासाठी ओव्हनमध्ये ठेवते. आता मी ओव्हनमध्ये ठेवते. आता 20 मिनिटासाठी चालू करते. हे ओव्हन 20 मिनिटांनी आपोआप बंद होणार पण ते आपण लगेच नाही खोलायचं, त्याच्यानंतर अर्ध्या तासाने खोलायचं. म्हणजे ती बिस्किट आहे ना थंड व्हायला द्यायची. आता 20 मिनिटं होऊन आहे ना, अर्धा तास मी थंड करायला ठेवला होता. आता मी तुम्हाला दाखवते. हे आता मी काय करते, हे सर्व आहे ना उलटे करून परत 4 मिनिटासाठी परत ठेवते गरम करायला, कारण ते खालून आहे ना भाजायला पाहिजे ना म्हणून. आता थोडं आहे ना घी, हे बघा असे नरम झालेत आहे आणि ते सगळं भाजायला पाहिजे म्हणून. आता सगळे असे उलटे करते आणि तुम्हाला दाखवते. आता मी परत ही उलटी फिरवली आहे. आता मी 4 मिनिटासाठी ओव्हनमध्ये ठेवते आणि तुम्हाला 4 मिनिटांनी काढूनच दाखवते. मी 4 मिनिटं परत ओव्हनमध्ये ठेवली होती. आता मस्त असे छान झाले आहेत बघा आणि एकदम कुरकुरीत पण झाले आहेत. आता तुम्हाला मी काढून दाखवते प्लेटमध्ये. 4 मिनिटं ठेवल्यावर पण आहे ना थोडा टाईम आहे 10 मिनिटं असाच ओव्हन ठेवलेला आणि त्याच्यानंतर काढली. आता मस्त झाले छान. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा अशी मस्त कुरकुरीत झालेली आहेत, तुटत पण नाही, मस्त झालेत एकदम. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. आपले रोज छान मस्त झालेले आहेत आणि कोकणातले रव्या खोबऱ्याचे बिस्किटं असं बोलतात, एकदम छान झालेले आहेत. तुम्ही पण बनवा मस्त आणि छान.